नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मिश्र डाळीचे लाडू। तर त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 वाटी मुगाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीला कमी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी आपण उडदाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे। 1 वाटी घेतलेलं आहे, काजू बदाम घेतलेले आहे, थोडीशी वेलची घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे। तर आता आपण पहिलं मुगीचं पीठ भाजून घेणार आहोत। कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये आपण मुगीचं पीठ चांगलं तूप टाकून खरपूस भाजून घेणार आहोत। पीठं चांगली भाजून घ्यायची आपल्याला, जेणेकरून त्याचा उग्र वास निघाला पाहिजे आणि खरपूस वास आला पाहिजे। तोपर्यंत आपण सगळी पीठं तशी भाजून घेणार आहोत। तूप टाकून पीठं भाजून घेऊ आता आपली। आपलं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे मुगीचं। आता आपण हे काढून घेऊ आणि याच्यामध्ये आता बेसन पीठ, नाचणीचं पीठ आणि उडदाचं पीठ, हे तिन्ही पीठ आपण असेच खरपूस भाजून घेणार आहोत। तूप टाकलेलं आहे, त्यात आपण उडदाचं पीठ टाकलेलं आहे, नाचणीचं टाकलेलं आहे आणि गव्हाचं ह्याचं चणा डाळीचं पीठ टाकणार आहोत। 1 वाटी चणा डाळ आहे, 1/2 वाटी नाचणीचं आहे आणि 1/2 वाटी। आता ही पण पीठ आपण तूप टाकून चांगली खरपूस भाजून घेणार आहोत। पूर्णपणे पीठ भाजून घेऊ आपण आता ही तूप टाकून चांगली खरपूस। आता आपलं बेस चणा डाळीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि उडदाचं पीठ हेही चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे। आता आपण ही पीठ काढून घेणार आहोत। 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता हे पीठ पण आपण चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत तुपामध्ये। आपलं गव्हाचं पीठ आता चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे। आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत आणि काजू बदाम भाजून घेऊ। आता वेलची टाकलेली आहे आपली, काजू बदाम टाकून घेऊ आणि थोडेसे कडक करून मिक्सरला वाटून घेऊ आणि लगेच आपण आता गूळ फोडून घेऊ आपला। आता गूळ फोडून घेणार आहोत आपण। बदामाची पूड झालेली आहे, काजू बदाम वेलचीची पूड झालेली आहे। आपण आता मिक्सर याच्यामध्ये आपण आता काजू बदाम पावडर मिक्स करणार आहोत आणि याच्यात आता तूप टाकणार आहोत आपण गरम करून। आता आपण तूप मिक्स करणार आहोत आणि तूप मिक्स आता आपण गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्या गोडीनुसार घ्यायचा, आपल्याला कितपत गोड हवंय त्याप्रमाणे गूळ घ्यायचं आहे। आता मी ह्या 1 वाटी गूळ घेतलेला आहे, कारण की आपला गूळ कसं 7 वाट्या हे होतं, गव्हाचं पीठ आहे, 7 वाट्या सगळ्या धान्याचं पीठ होतं आपलं, म्हणून आपण मग 1 मोठी वाटी गूळ घेतलेला आहे। आता आपण बारीक करून घेऊ आणि हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। आपण पिठामध्ये टाकलेलं आहे, पूर्ण पिठामध्ये असा हा पूर्ण हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि आपण हा मिक्सरला वाटून घेणार आहोत जेणेकरून गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होईल। त्याच्या भांड्यामध्ये गूळ कालवलेला सर्व धान्यांचे हे टाकणार आहोत पीठ आणि ते आपण मिक्सरला वाटून घेऊ। हे पीठ इतपत बारीक करायचं की जेणेकरून आपल्याला याचे लाडू वळता येतील आणि असं वाटलं याचे लाडू येत नाहीत तर मग याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकू। छोटे लाडू आपण आता करून घेणार आहोत। आपल्याला जेवढ्या साईजचे पाहिजेत तेवढ्या साईजचे करून घेऊ। आपण आता याचे छोटे छोटे लाडू करणार आहोत। आपल्याला जेवढे मोठे पाहिजेत तेवढे करून घेऊ। अशा प्रकारे आपण आता सगळे लाडू बांधून घेणार आहोत। गरम गरमच लाडू बांधायचे जेणेकरून ते पटकन होतील। आपले सगळे मिश्र डाळीचे आणि गव्हाच्या पिठाचे लाडू जे पौष्टिक आहेत, आपण याच्यामध्ये तूप भरपूर टाकलेलं आहे। जर आपले लाडू बांधायला नाही जमले तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकायचं, म्हणजे जेणेकरून आपले लाडू आपल्याला वळता येतील। अशा प्रकारे तयार आहेत मिक्स धान्यांचे पौष्टिक लाडू।